सेटलमेंट नीट होत नाही म्हणून राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल. काय सवाल आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो. धारावी पुनर्वसन प्रकल्पातून मुंबईतील राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील शिवसेना UBT काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षासह काही संघटनांनी मोर्चा काढला. याच मोर्चावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उलट सवाल करत शंका उपस्थित केली आहे. यामध्ये मुंबई पक्षाच्या बैठकीनंतर बोलताना राज ठाकरेंना धारावी पुनर्वसन प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. महाविकास आघाडीने मोर्चा काढला, मनसेची भूमिका काय असा मुद्दा माध्यमांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, मोठा प्रकल्प मुंबईत येतोय, तो परस्पर अदानीला का दिला, इथपासून त्याची सुरुवात होते. अदानींकडे असं काय आहे की विमानतळ तेच हाताळू शकतात, कोळसा तेच हाताळू शकतात, बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी तुम्ही टाटांपासून सर्व कंपन्यांकडून टेंडर मागवायला हवी होती, डिझाईन मागवून घ्यायला हवं होतं, तिथे नेमकं काय होणार हेही कळायला पाहिजे होतं, ते झालं नाही. मला फक्त इतकाच प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये तिथल्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं, अदानी ग्रुपचं कुणीतरी होतं, त्यांनाही म्हटलं होतं की तुम्ही डिझाईन एकदा दाखवा. मला फक्त एवढाच प्रश्न आहे की महाविकास आघाडीला आजच का जाग आली, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. हे जाहीर होऊन 10 महिने झाले असतील ना, आज का मोर्चा काढला की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून. ही आघाडी 8-10 महिन्यांनी जागी झाली. यांनी विचारायला का प्रश्न की तिकडे नेमकं काय होणार आहे, की मोर्चाचा दबाव आणून सेटलमेंट करायची आहे. मला असं वाटतं की त्याच लोकांना तुम्ही एकदा विचारून बघा असं म्हणत राज ठाकरेंनी कोडी केली आहे. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो, सेटलमेंट नीट होत नाही म्हणून राज ठाकरे यांनी सवाल विचारला आहे. या संदर्भात नवीन माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनेलद्वारे देण्यात येणार आहे. त्यासाठी विनंती आहे, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.